बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ती म्हणजे एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न एका महिन्यात निकाली काढू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. साम टीव्ही बरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर साम टीव्हीने एमपीएससीचा प्रश्न हा लावून धरलाय आणि यानंतर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहूयात वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्यांशी बरोबर उद्या चर्चा करणार आहे आणि त्या कुटुंबाला काय मदत करता येईल ती नक्की उद्या मुख्यमंत्री मोदयाबरोबर चर्चा करून करू आणि पुढच्या एक महिन्यामध्ये या एमपीएससीच्या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली लावू आणि ते सगळे प्रश्न, परीक्षा असेल किंवा त्यांच्या नियुक्त्या असतील, हे सर्व प्रश्न सोडवले जातील. तर स्पर्धा परीक्षांसह माहेरघर असलेल्या पुण्यात एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्नीलने गळफास घेतला. लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संयमाचा कडेलोट झाला. परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा 2 वर्ष मुलाखत नाही, डोक्यावरती वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि यामुळे संयमी स्वप्नीलचा धीर सुटला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या पत्रात संपूर्ण महाराष्ट्र ते वाचून हळहळला. स्वप्नीलच्या या अचानक जाण्याने लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा आता उघड्यावरती आलाय. त्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाला वाचा फुटलीय आणि त्यामुळे स्वप्नीलची आत्महत्या नसून त्याने पत्करलेलं हौतात्म्य आहे अशी हवा आता वाहू लागली आहे. एका होतकरी तरुणाने केलेल्या या आत्महत्येमुळे सरकारचे वाभाडे निघाले आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील युवा नेते या प्रश्नाला वाचा फोडणार का असा सवाल साम टीव्हीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. जोपर्यंत स्वप्नीलला आणि त्याच्यासारख्या हजारो तरुणांना न्याय मिळणार नाही तोवर साम टीव्ही या बातमीचा पाठपुरावा करतच राहील आणि सरकारला प्रश्नही विचारत राहणार आहे. यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रभरातून एमपीएससीचे विद्यार्थी जोडले गेले आहेत.